तो आपत्कालीन होऊ शकतो असा दोषी ठरवून जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठवलाय. त्याला पाठीची काय घालता? तुमचा जवळ आहे का तो? सभापती महोदय काय चाललं आहे? राज्यात सध्या अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील भाषणानंतर आणि वसंत मोरेंच्या नाराजीनंतर मनसेत मोठे बदल होत आहेत. अशातच मनसेला कोकणात दुसरा झटका बसलाय. कारण महाराष्ट्र राज्यातील मनसेचे पहिले नगराध्यक्ष, कोकणातील मनसेचे प्रमुख नेते खेडचे वैभव खेडेकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवला गेलाय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना 6 वर्षांसाठी अपात्र ठरवण्याचा आदेश दिलाय. या आदेशामुळे कोकणात एकच खळबळ माजली असून खेडमध्ये पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना यांच्यात राजकीय युद्ध रंगणार आहे. वैभव खेडेकर यांनी काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्यावर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती आणि आता त्यावर एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतल्यानं पुन्हा कोकणातलं राजकारण ढवळून निघालंय. शिवसेनेच्या इतर नगरसेवकांनी वैभव खेडेकर नगराध्यक्षपदावर मनमानी कारभार करतात असा आरोप करत त्यांच्या विरोधात विकास खात्याकडे तक्रार केली होती. याच तक्रारीचे आज आदेश प्राप्त झाले असून वैभव खेडेकर यांना 6 वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आलंय. तसा आदेश एकनाथ शिंदे यांनी काढलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.